बातमी आहे अमित ठाकरे यांच्या संदर्भात. अमित ठाकरे यांनी मारहाण केली असा आरोप करण्यात आला. कामगार सेनेच्या अध्यक्षाने हा आरोप केला, त्यानंतर आता या प्रकरणाला वेगळंच वळण लागलेलं आहे. मनसेमध्ये नवी मुंबईमध्ये दुफळी असल्याचं दिसून आलेलं आहे. माथाडी कामगार आणि अमित ठाकरे समर्थकांमध्ये हाणामारी झाली, त्याचीही दृश्य आपण पाहतात. कामगार सेनेच्या अध्यक्षांनी अमित ठाकरेंवर मारहाणीचा आरोप केला, त्यानंतर अमित ठाकरे यांचे समर्थक आक्रमक झाले आणि हे दोन गट आपापसात भिडल्याचं पाहायला मिळालं. मनसे माथाडी सेना अध्यक्ष महेश जाधव यांनी काही गंभीर आरोप केले होते, त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण आता चिघळलं आहे. नवी मुंबईमध्ये आता मनसेचे दोन गट, त्यांच्यामध्ये दुफळी निर्माण झाल्याचं दिसतंय. कामगार सेनेचे अध्यक्ष महेश जाधव यांनी माथाडी कामगारांच्या समस्या अमित ठाकरे यांच्यापुढे मांडल्या, त्यानंतर त्यांनी त्यांच्यावर मारहाण केली असा त्यांनी आरोप केला. फेसबुक लाईव्ह करत त्यांनी आरोप केला, त्यानंतर अमित ठाकरे यांचे समर्थक आक्रमक झाले आणि कामगार माथाडी कामगार आणि अमित ठाकरे समर्थक आपापसात भिडल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे आता मनसेच्या दोन गटामध्ये हा वाद चिघळलेला आहे.